कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने खडकी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्याचा संपर्क तुटलाय। शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक नाशिकहून थेट याच मार्गाने येतात। नाल्यावर 2 दिवसापासून पाणी असल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली होती। या पुलाची उंची वाढवण्यासाठी ठेकेदाराला वेळोवेळी सांगितले होते, मात्र अनेक ग्रामस्थांच्या कोणत्याही सूचनेला त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक औताडे यांनी सांगितले। जिल्हा परिषद पुन्हा पीडब्ल्यूडी तो वर्ग करण्यात आला। माजी आमदार स्नेहल कोल्हे यांच्या मार्फत मंजूर केला होता, त्याला निधी मिळून त्याचं 2,70,00,000 रुपये मिळून त्याचं काम पण झालेलं आहे। पण पुण्याचं काम इंजिनियरच्या किंवा स्थानिक लोकांना चौकशीने केल्यामुळं इंजिनियरनी परस्पर इस्टिमेट करून त्या इथं जो नदी खडकी नदी म्हणून तिथं रांजणगाव शहापूर बाद्राबाद बादरपूर अण्णापूर या भागातून भरपूर प्रमाणात पाणी येतं आणि काल पण भरपूर प्रमाणात पाऊस होऊन काल रात्री 10 वाजेपासून या पुलावर भरपूर पाणी आहे। इथं शेतकरी दूध घालण्यासाठी किंवा त्यांचा भाजीपाला गाड्या जीव धक्का घालून घालत आहे, तरी हा पूल लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या बजेटमध्ये टाकून तो लवकरात लवकर पूर्ण करावा आणि लोकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी आमदार स्नेहल तपोले यांच्याकडे पण केली होती। त्यांनी पण पाठपुरावा केला होता। मी एक भैयानी पण सार्वजनिक बांधकाम विभागाने चर्चा केली। माननीय बितीनदादा यांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला होता, तरी पण अद्याप त्यांनी कोणत्या प्रकारे पुढील कारवाई केलेली दिसत नाही। तरी पण लवकरात लवकर ही कारवाई करून त्या नागरिकांची गैरसोय दूर करावी हीच शासनाला विनंती करतो। या परिसरात सलग 21 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। शिंदेवाडी परिसरात राहत असलेल्या दूध उत्पादक शेतकरी बांधवांना पोहेगावला येण्यासाठी तब्बल 25 किलोमीटर पर्यंतचा अधिकचा प्रवास करून देरडे कोराळे झगडे फाटा या मार्गे यावे लागत आहे। काही नागरिकांना या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी आपल्या मोटारसायकली या पाण्यामध्ये रस्ता पास करण्याकरता घातल्या होत्या, मात्र मोटारसायकलसह प्रवासी वाहत असताना स्थानिक ग्रामस्थ अशोक औताडे, आप्पासाहेब औताडे, शंकरराव औताडे, सोमनाथ चौधरी, प्रवीण चौधरी, गोरख सोनवणे, सचिन जोंधळे, यश औताडे, कैलास जाधव, तुकाराम जाधव आदींनी त्यांना प्रवाहाच्या बाहेर काढले। गेल्या 21 दिवसापासून हा पूल पाण्याखाली जाण्याची ही तिसरी घटना असून जवळपास 2 दिवस या पुलावरून वाहतूक बंद होते। या पुलाच्या पाण्यामुळे जाधव, पानगव्हाणे व चौधरी वस्ती येथील पूल, भुजबळ, सोनवणे, गव्हाणे व खालकर वस्तीवरील पूल देखील पाण्याखाली गेला आहे, तर पुढे देरडे कोराळे ते पोहेगाव या मार्गावर असलेला पूल देखील गेल्या 21 दिवसापासून पाण्याखाली आहे।